नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर, भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघूया की टेस्ट ट्यूब बेबी इंजेक्शन्स मध्ये एवढं वेगळं नेमकं काय आहे किंवा ते का स्पेशल असतात. ज्या वेळेला आपण टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान करून घेतो, पहिले 10 ते 15 दिवस आपण दोन्ही बाजूच्या स्त्री बीजां जी आहेत ती आपण कृत्रिमरित्या इंजेक्शन देऊन वाढवतो. आता हे जे टेस्ट ट्यूब बेबीचे इंजेक्शन असतात ते अनेक पद्धतीचे असतात, पण आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे सामान्यपणे आपण टेस्ट ट्यूब बेबीचे जे इंजेक्शन वापरतो ते रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचे वापरतो. युरिनरी इंजेक्शन सुद्धा तुम्ही वापरू शकता जे जुन्या काळी आपण वापरायचो. आता कुठलंही जर टेस्ट ट्यूब बेबी इंजेक्शन द्यायचं असेल किंवा पेशंट म्हणून सुद्धा तुम्हाला काही माहिती असणं गरजेचं असतं की हे इंजेक्शन सरासरी सेम टाईमला घेणं अत्यंत गरजेचं असतं. डीएनए टेक्नॉलॉजीचे स्पेशली जे इंजेक्शन असतात त्यांचे हाफ लाईफ कमी असतात आणि त्यामुळे जर तुम्ही सोमवारी साधारण 12-12:30 इंजेक्शन घेतलं तर मंगळवारी सुद्धा त्याच वेळेला घेणं गरजेचं आहे, बुधवारी सुद्धा त्याच वेळेला घेणं गरजेचं आहे. असं केल्याने सुद्धा तुमचा सक्सेस रेट तुम्ही खूप चांगला वाढवू शकता, कारण हे इंजेक्शन सेम टाईम घेतल्याने त्याची पोटन्सी आणि एफिकसी ही उत्तम राहते. दुसरी गोष्ट म्हणजे हे इंजेक्शन हे वेळेवर घेणं गरजेचं आहे, पण अत्यंत उत्तम ट्रेन्ड स्टाफनी देणं सुद्धा गरजेचं आहे. कारण हे इंजेक्शन जर तुम्ही बघाल तर ते पेन्ससारखे दिसतात, त्याचे डोसेस जे आहेत ते दिवसाप्रमाणे बदलू शकतात आणि अत्यंत व्यवस्थितरित्या निरीक्षणांनी ही इंजेक्शन देणं हे गरजेचं असतं. आता आधुनिक तंत्रज्ञान एवढं वाढल्या कारणाने ही इंजेक्शन सोपी झालेली आहेत, वेदनारहित आहेत, मुळीच दुखत नाही, पेशंट स्वतःच्या स्वतः पण काही वेळेला घेऊ शकतात, परंतु तरी आम्ही सुचवतो की हॉस्पिटलमध्ये अंडर सुपरविजन ऑफ ट्रेन्ड स्टाफ ही इंजेक्शन जर घेतली तर पहिल्या दुसऱ्या सायकलला प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता ही उत्तम असते. दुसरा एक महत्वाचा टेक्निकल मुद्दा जरी वाटला तरी कोल्ड चेन हे फार महत्वाची गोष्ट आहे. टेस्ट ट्यूब बेबीचं कोणतंही इंजेक्शन जर असेल तर ते 2 degree to 8 degree Celsius मध्येच स्टोअर पण करावं लागतं आणि त्या तापमानालाच ते बाहेर काढून पेशंटला द्यावं लागतं. तुम्ही जर मेडिकल स्टोअरमधनं विकत घेत असाल तर हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत तुम्हाला कोल्ड चेन हे मेंटेन करणं अत्यंत गरजेचं आहे. ते बर्फाच्या लाद्यांवरच ते इंजेक्शन दिली जातात आणि ही इंजेक्शन विशिष्ट पद्धतीनेच द्यायची असतात, जेणेकरून त्यांची सुरक्षितता, त्यांचा जो फायदा होतो तो पेशंटला अतिशय उत्तम पद्धतीने होऊ शकतो. धन्यवाद.